आपण नारायण सुर्वे यांनी लिखित दोन दिवस ही कविता पाहतो आहे या कवितेमध्ये आपण आत्तापर्यंत आयुष्यामध्ये कशा पद्धतीने जगायचे आणि आयुष्य आपल्याला काय काय शिकवतं हे पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या कवितेचा पुढील भाग चला तर मग या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात दुनियेचा विचार हरघडी केला असा जगमय झालो दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो भट्टीत शेकावे पोलात तसे आयुष्य छान शेकले दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले कवितेच्या या ओळीतून कवी नारायण सुर्वे असे म्हणतात की मी जीवनरूपी शाळेमध्ये जगात स्वतःचा टिकाव लावून दुःख कसे सहन करायचे हे शिकलो ज्याप्रमाणे झोत भट्टीत म्हणजेच ब्लोअरमध्ये पोलात म्हणजेच स्टील तापून सलाखून निघते त्याचप्रमाणे कवीचे आयुष्यही दुःखात व कष्टरूपी भट्टीत चांगलेच शेकून निघालेले आहे तरीही कवी सुखाच्या दोन दिवसांची वाट पाहत आहे दोन दिवस या कवितेतून कवी नारायण सुर्वे यांनी जगाच्या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण मिळते हे वास्तव मांडले आहे मुलांना अशा पद्धतीने आपली ही कविता येथे संपलेली आहे या कवितेसंदर्भात किंवा या व्हिडिओसंदर्भात तुम्हाला काही समस्या असेल तर मला नक्की विचारा थँक्यू टेक केअर बाय